बदलापूरमध्ये आघाडीतील घटक पक्षांचा लपंडाव सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर काही महिन्यांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजप शिवसेनेशी युती केली. या तीन पक्षांसह राज्यातील अनेक पक्ष महायुतीमध्ये आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन पक्ष आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान सुद्धा पार पडले. मात्र बदलापूरमध्ये या तीन पक्षातील पदाधिकाऱ्यांचा लपंडाव सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बदलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे उमेदवार आहेत, तर महायुतीतून विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना हॅट्रिक साधण्याची संधी देण्यात आली आहे. सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी दर्शवली होती. तसंच वरिष्ठांचे आदेश आल्याशिवाय बाळामामांचं काम करणार नाही असं सुद्धा काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून समजलं होतं. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका म्हणजे तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी असल्याचं बोललं जात आहे. त्यातच हे तीनही पक्ष एकमेकांच्या सोबतीला दिसत नाही. यामध्ये काँग्रेसने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शहरात अजूनही कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही, त्यामुळे काँग्रेस बाजूला बसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लगीन घाईची मजा घेते का असा सवाल उपस्थित केला जातोय. अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर.